नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक पानखळे। काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पूर्ण महाराष्ट्र कन्फ्युज आहे, हे कोण जिंकलं? सगळे जण म्हणतात आम्ही जिंकलो, काही लोक जोडे खाऊनही म्हणतात आम्ही जिंकलो, काही लोक काही न मिळताही म्हणतात आम्ही जिंकलो। शेवटी जनता जनार्दन वाट पाहतायत की जेव्हा निवडणुका होतील तेव्हा ते दाखवतील की कोण जिंकणार आणि कोण हरणार। पण महाराष्ट्रात जेव्हा ही सगळी आपाधापी चालू असताना आपल्या महाराष्ट्राचा राज्यकारभार किती अति उत्कृष्ट तऱ्हेने चालत आहे त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला आज सांगतो। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे मॅटनी एका ऑर्डरवर स्टे दिला, आणि ऑर्डर कुठली होती? महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना शिक्षण विभागात संचालक आणि सहसंचालक या पदावर नियुक्त केलं गेलं। आता मुळातच महाराष्ट्रात जे वेगवेगळे मंत्रालय असतात आरटीओ, ते खास ट्रेनिंग घेऊन आलेली लोक असतात, पोलीस ट्रेनिंग घेऊन आलेली लोक असतात, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, मग तहसीलदार असो, सेल टॅक्स वाले असो, जीएसटी वाले असो, ही लोक एका वेगळ्या एग्जाम देऊन त्या डिपार्टमेंटमध्ये आलेली असतात। कृषी क्षेत्रात कृषी मंत्रालयातली लोक किंवा पशुसंवर्धनामध्ये व्हेटरनरी डॉक्टर्स असतात, हेल्थमध्ये डॉक्टर्स असतात। पण आपल्या राजकारण्यांना काय वाटतं? सेनेचा माणूस बीजेपीमध्ये जाऊन मंत्री बनतो, बीजेपीचा माणूस काँग्रेसमध्ये जाऊन मंत्री बनतो, काँग्रेसचा माणूस राष्ट्रवादीमध्ये जाऊन मंत्री बनतो, हे कशाही पार्ट्या बदलल्या तरी यांना चालतं, तसं हा विभाग बदलला तरी चालतो का? त्यामुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या लोकांना जेव्हा शिक्षण विभागात टाकलं गेलं तेव्हा ते काय करतील तिथे, हा फार मोठा प्रश्न होता। त्यामुळे शिक्षण मंडळातली बरीच लोक गेली की बाबा हे आमच्या डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यूचे लोक काय करायला लागले। आणि मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे मॅटनी स्टे दिला आणि पुढची सुनावणी वेळ दिली। आता शिक्षण खात्यात वेळेवर पदोन्नती न केल्यामुळे वरच्या पोस्ट खाली ठेवलेत, आणि त्या भरण्यासाठी मग समकक्ष अधिकारी ज्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये आहे त्यांना इथं डंप करतात। आता रेव्हेन्यूचा माणूस त्या शिक्षण क्षेत्रात संचालक आणि उपसंचालक या पदावर काय दिवे लावणार हे देवच जाणे। आणि काही उदाहरण देतो मी तुम्हाला, अशा 9 लोकांच्या ऑर्डर निघाल्या होत्या 9 मे 2023 ला। म्हणजे 9 मे 2023 ची स्थिती जैसे के जैसे थे ठेवायला सांगितली मॅटनी, तर ती जे 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती होती त्यात दिलीप जगदाळे होते, ते सहसंचालक शिक्षण पुणे झाले, डॉक्टर श्रीनिवास कोतवाल होते सह आयुक्त नाशिक शिक्षण विभाग, विजय पोवार विभागीय अध्यक्ष शिक्षण मंडळ, हे उदाहरण आहे काही। आणि आता मॅटने त्याच्यावर स्टे दिल्यानंतर काही दिवसांनी हे वरच्या कोर्टमध्ये जातील, काहीतरी करतील, पण काय शिक्षण विभागात असा एकही अधिकारी नाही जो प्रमोशन लायक नाही? जर महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात लायकीचे लोक नसतील तर मग महाराष्ट्राचं शिक्षण विभाग कसा चालत असेल, आणि मग लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची हे कसे खेळत असतील याच काही सांगू शकत। आणि हे फक्त शिक्षण विभागात नाही, बाकी ठिकाणी ज्या ज्या मलाई खायचा मिळते जिथे चांगलं खातं आहे तिथे आपल्या डिपार्टमेंट मधून तिथे डेप्युटेशनला जातात आणि तिथे राहतात, भलेही त्यांचा तो विभाग असो वा नसो। उदाहरणार्थ श्रीकांत भालचंद्र पवार हा अधिकारी राज्यकर सहायक आयुक्त म्हणून त्याची नियुक्ती आहे, जीएसटी मध्ये आहे, पण तो उपायुक्त नाशिक महानगरपालिका श्रीकांत भालचंद्र पवार राज्यकर सहायक आयुक्त आहे जीएसटी डिपार्टमेंट मध्ये, तो उपायुक्त नाशिक महानगरपालिका 2 वर्षासाठी प्रतिनियुक्ती झालेली आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये अजून गोंधळ आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अभिजित बापट नावाचा एक अधिकारी आहे. सातारा नगर म्हणजे सातारा जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यामध्ये त्याची पोस्टिंग होती, त्याला पिंपरी चिंचवडमध्ये आणलं आणि तो 12 जुलै 2021 ला तो जॉईंट होतो आणि 15 जुलै 2021 ला म्हणजे 3 दिवसांनी एक नवीन ऑर्डर निघते. तो पिंपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून तो राहील, सोबत साताऱ्याच्या नगरपरिषदेचा तो सीईओ मुख्य अधिकारी म्हणून काम करेल. आता ते साहेब पिंपरी आणि सातारामध्ये कसं येणं जाणं करत असतील आणि हे दोन्ही महत्वाच्या पोस्ट कशा सांभाळत असतील, की हे फक्त कोणाचा नातेवाईक असल्यामुळे या कोणाचे कुठेतरी वर धागेदोरे असल्यामुळे दोन्ही ही महत्वाची जी खाती आहेत तो सांभाळतोय, जसं महाराष्ट्रात अधिकाऱ्यांचा हे पडलाय. त्याच्यापेक्षाही चांगलं उदाहरण अजून, जनरली जे व्हेटरनरी डॉक्टर असतात त्याला आपण ढोर डॉक्टर म्हणतो, जनावरांचे डॉक्टर, ते पशुसंवर्धन विभागात असतात. पण आपल्याकडे ते काय करतात, जनावराचे डॉक्टर, ढोर डॉक्टर कोणाच तपासणी करतात आणि कुठला डिपार्टमेंट पाहतात? आता हे सगळे डॉक्टर आहेत म्हणजे PhD आणि MBBS नव्हे, हे जनावराचे व्हेटरनरी डॉक्टर आहेत. डॉक्टर श्रीराम पवार सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन ही त्यांची पोस्ट होती. प्रतिनियुक्तीवर ते उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेलेले आहेत. डॉक्टर किशोर गवस पशुधन विकास अधिकारी हा उपायुक्त वसई विरार महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर होता. डॉक्टर बाबासाहेब राजळे हा पशु विकास अधिकारी, व्हेटरनरी डॉक्टर, ढोरांचा डॉक्टर, तो उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये डेप्युटेशनवर होता. डॉक्टर सुभाष जाधव पशु विकास अधिकारी, उपायुक्त उल्हासनगर महानगरपालिका. डॉक्टर पंजाबराव सनमोळे पशु विकास अधिकारी, उपायुक्त नांदेड वागळा महानगरपालिका. ही लोक ढोर डॉक्टर असून नगरपालिका सांभाळत होते. पण पुढे काय झालं, 30 सप्टेंबर 2022 ला लंपी चर्मयोग, चर्मरोग जो होता त्याचा महाराष्ट्रात भरपूर त्रास व्हायला लागला. मग अशा वेळेला त्या पशुसंवर्धन डिपार्टमेंटला आठवलं की आता या चर्मरोगासाठी, लढाईसाठी आपल्याकडे जे अधिकारी आहेत तेच नाहीत, डॉक्टरच नाहीत. मग त्यांनी 30 सप्टेंबर 2022 ला एक पुन्हा ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डरमध्ये म्हणतात की ही जी लोक नगरपालिका सांभाळतात त्यांना आता पुन्हा वापस आम्ही या डिपार्टमेंटमध्ये बोलावतो, कारण आता जनावरांचा, जनावरांच्यावर त्या रोगाचा जो प्रकोप आहे त्याच्यासोबत लढण्यासाठी आम्हाला लोक कमी पडत आहेत. जनावराचा डॉक्टर उपायुक्त नगरपालिका काय, मला हे कळना. व्हेटरनरी डॉक्टर सेल टॅक्स कमिशनर झालेले पाहिले, माझेच क्लासमेट्स होते, पण ते व्हेटरनरी डॉक्टर असताना ती डिग्री त्यांच्याकडे होती, पण त्यांनी बाकायदा सेलटॅक्स डिपार्टमेंटची परीक्षा दिली, पास झाले आणि अधिकारी म्हणून नियुक्त झाले. बरेच IAS अधिकारी डॉक्टर असतात, पण चीफ मेडिकल ऑफिसरला जर कुठे IAS म्हणून पाठवलं तर तो काय करेल हे सांगता येत नाही. कारण जे सेलटॅक्स ऑफिसर व्हेटरनरी डॉक्टरची डिग्री घेऊन आले त्यांना बाकायदा सेलटॅक्सचं ट्रेनिंग देण्यात आलं आणि मग ते तिथे अधिकारी झाले. आणि उद्या रोज गाई आणि म्हशीला तपासणारा माणूस एकाएकी म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये उपायुक्ताच काम सांभाळतो, तर मग त्याला विठ्ठलच सांभाळेल. पूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भरोशावर चाललाय. हे सगळे अधिकारी कोणाचे ना कोणाचे नातेवाईक आहेत. जर थोडे धागे दोरे जुळवले
सगळं कळतं, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पाट कोणी, जनरल सेक्रेटरी पार्टीमध्ये कोणाकोणाचं कोण आहे, कोणी कोणाचं कोण आहे. आणि मलाईदार पोस्टिंगसाठी, कारण नगरपालिका उपायुक्त आयुक्त म्हटलं की भरपूर खायला मिळतं, म्हणून तिथे हे लोक जातात. नाही तर एका ढोल डॉक्टरचं नगरपालिकेमध्ये, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या ठिकाणी काय काम. असा महाराष्ट्र चाललाय सध्या. त्यामुळे मी सारखं सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भले विचार आपल्याला पटायचे नाही किंवा त्यांच्या बद्दल आपल्याला 10 गोष्टी बोलता येतात, परंतु त्यांचा दिलेला एक मंत्र, आत्मनिर्भर बनो, तो आपण मनापासून बाळगलेला पाहिजे. कारण आपल्याला स्वतःच्याच भरोश्यावर काम करायला हवं. या लोकांच्या राजकारण्यांच्या भरोश्यावर केलं तर हे उद्या जानवरांना चेकअप करण्यासाठी कोणी आरटीओला पाठवतील आणि माणसाला इंजेक्शन देण्यासाठी सेल्टेक्सवाल्याला पाठवतील आणि सेल्टेक्स कव्हर कंट्रोल पाहण्यासाठी किंवा डॉक्टरला पाठवतील आणि मुंबई उपायुक्त म्हणून कोणा ढोर डॉक्टरला अपॉइंट करतील. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं जेव्हा सरकारच असंवैधानिक रूपाने स्थापित होऊ शकतं. ह्या तर फारच छोट्या गोष्टी आहेत. आज एवढंच, उद्या येतो पुन्हा काही विषयासोबत. तुम्हाला नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.